नैनं छिन्दन्ति शस्त्राणि नैनं दहति पावका न चैनं क्लेहयन्त्यापो न शोषयति मारुतः दिवसामा गुणरात्र धावते सकाळ संध्याकाळ सूत्रधार जो या साऱ्याचा नामतयाचे कायतयाच्या मनात दडले नवळे कधी कुणा क्षणात होते संभव सारे क्षणापूर्वीचे असंभव 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 हे डोळे कोणाचे आहेत हे त्याच्याकडून समजून घेण्याचा आम्ही दोघीजणी प्रयत्न करणार आहोत. आणि तो ज्या व्यक्तीला घाबरतोय त्याच व्यक्तीचे हे डोळे असावेत. आधी घरात आहे आणि तो इथे असताना काहीही करणं धोकादायक ठरेल. पुन्हा करणं सुलेखा इंदुमतीला धोका कधीच जाणवला नाही पण सुलेखाला मात्र जिथे तिथे धोका दिसतो. बोला दे. स्वप्नील तुझा ऍक्सिडेंट झालाय तुम्हाला सांगितलं नाहीस. हा अरे काय नाही तोच जनार्दन पाटील. जनार्दन पाटील नाही परमेश्वर. व्हाट परमेश्वर? हो परमेश्वर जो तुला जनार्दन पाटील म्हणून भेटतोय आणि हा तोच माणूस आहे ज्याने माझं किडनॅपिंग केलं होतं. स्वप्नील माणूस एकच आहे पण नावं दोन आहेत आणि कामं तीन आहेत. एक माझं अपहरण, दोन विक्रांत भोसलेची गुप्तहेरगिरी आणि तीन ही सगळी माहिती त्या यशवंतराव सरंजामेला द्यायची. काय सांगतोस काय? जेव्हा मी भाईशी बोललो आणि बाबाने मला जेव्हा तुझ्या ॲक्सिडेंटबद्दल सांगितलं त्यानंतर मला एक एक गोष्टी क्लिअर होत गेल्या. हा माणूस खूप चालाक आहे. येस 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 नाऊ आय एम गेटिंग इट. त्याने तुझं अपहरण केलेलं असताना सुद्धा तो तुझी चौकशी माझ्याकडे का करत होता तेव्हा माझ्या लक्षातच नाही आलं रे. तेव्हा आलं नव्हतं आणि आत्ताही आलं नाही आहे. म्हणजे असं त्याला भासवायचं. ओहो ओके. तुझ्यासाठी तो जनार्दन पाटीलच आहे आणि त्याच्यासाठीही. आणि त्याला असं वाटतंय की तू माझ्यापर्यंत पोचण्याचा एक सोपा पर्याय आहेस आणि त्याला तसंच वाटू दे. आणि तोपर्यंत त्याचं त्यालाच कळणार नाही की त्याने कधी आपल्याला विक्रांत भोसलेच्या दारापर्यंत नेऊन पोचवलं. मला अजून क्लिअर होत नाही आधी. काही स्टेप्स आहेत स्वप्नील की मग तो विक्रांत भोसले आपल्या समोर असेल त्या अभिमान सकट. ओके राईट. पण स्वप्नील हे काम एकट्याने करण्याचं नाही आहे कारण हे काम वाटतंय तितकं सोपं नाही आहे. तू एक काम कर तू भाईला फोन कर. मी भाईशी सगळं बोललोय. आता हा परमेश्वरच आपल्याला रस्ता दाखवेल. आधी टेक केअर. बाय. टेक केअर. हॅलो. नमस्कार मी दीनानाथ शास्त्री बोलतोय. बोला बाबा. आपल्याशी बोलण्याचा आजपर्यंत फारसा प्रसंग आला नाही पण परिस्थितीमुळं काही गोष्टी आपल्याला सांगाव्याशा वाटत आहेत. का काय झालं? आदिनाथ
नुकताच घरी येऊन गेला. शास्त्री कुटुंबावर कोणता प्रसंग ओढवला आहे याची आपल्याला कल्पना आहेच. आणि म्हणून आदिनाथनं एक धाडसी पाऊल उचलण्याचा निर्णय घेतलेला आहे. त्यासाठी त्यांनी काही गोष्टी सुचवल्या आहेत. कोणत्या गोष्टी सांगतो, पण त्याआधी मला तुम्हाला एक घटना सांगावीशी वाटते. कोणत्या? आदिनाथ ज्या दिवशी घरी आला तेव्हापासूनच त्याच्यापर्यंत पोचणाऱ्यांचे प्रयत्न सुरू झाले आणि त्याची झळ त्याच्या आप्तस्वकीयांना पोचणं हे स्वाभाविक आहे. कुणी काही केलं तर नाही ना? आदिनाथच्या मित्राचा स्वप्नीलचा एका अज्ञात इसमानं अपघात घडवून आणण्याचा प्रयत्न केला. सुदैवानं स्वप्नीलला फारसं काही लागलेलं नाही, पण म्हणून आम्ही पूर्ण विचारांती एक निर्णय घेतलेला आहे. तो असा की या प्रसंगांमध्ये शास्त्री कुटुंबाशी संबंधित सर्वजण जर एकत्र राहिलो तर या प्रसंगांना आपण समर्थपणे तोंड देऊ शकू. आपल्या माणसांसाठी आधी खूप हळवा आहे, साधा आहे. मला असं वाटतं आपल्यापासून कोणाला त्रास होऊ नये म्हणून हा निर्णय घेतला असावा त्याने, असं मला तरी जाणवतंय. बाबा, माझी काहीच हरकत नाही, पण पूनमच्या मनामध्ये शुभ्राविषयीची जी आढी आहे त्यामुळे ती तिथे यायला तयार होईल असं मला नाही वाटत. तुमच्या भावना समजू शकतो मी, पण ही वेळ भावना बाजूला ठेवून येणाऱ्या प्रसंगांना चोख प्रत्युत्तर देण्याची आहे. आणि आपण जर संघटित असलो तर येणाऱ्या प्रसंगांना आपण समर्थपणे तोंड देऊ शकू, नाही का? बरोबर आहे बाबा तुमचं. मी पूनम आली की तिच्याशी बोलते आणि मग तुम्हाला कळवते. ठीक आहे? ठीक आहे, तुम्ही योग्य निर्णय घ्याल अशी मला खात्री वाटते. कुठलीही गरज पडली तरी निसंकोचपणे फोन करा. हो, ठेवतो फोन. बर. श्रीराम श्रीराम. आधीचा फोन आला होता स्वप्नील. भाई, आपण कुठलीही स्टेप उचलण्याच्या आधी एकमेकांशी क्लिअर असायला पाहिजे, म्हणूनच मी तुमच्याकडून काही माहिती घ्यायला आलोय. आधी म्हणत होता की परमेश्वरने तुझा ऍक्सिडेंट घडवायचा प्रयत्न केला. या, दॅट्स ट्रू. आणि एवढंच नाही तर परमेश्वर थेट वॉर्डन अँड कंपनीपर्यंत पोचला आधीचा पत्ता काढायला. हे त्याचं डोकं नाही आहे, विक्रांतचं डोकं आहे. तुला काय वाटतं स्वप्नी, हा सगळा प्लॅन परमेश्वरच आहे? या सगळ्या मागं एक खूप मोठी यंत्रणा आहे आणि त्या यंत्रणेचं नाव आहे यशवंतराव सरंजामे. यांच्याबद्दल मला आधी कोणीच काही बोललो नव्हतं आणि बोलणारही नाही.
आणि आपणही बोलायचं नाही. या यशवंतराव सरंजामेंचं नाव जगासमोर अशा पद्धतीने यायला हवं की ते कसं आलं याचा सुगावाही कुणाला लागू नये. स्वप्नील हे सगळं करत असताना आपल्याला खूप काळजी घ्यावी लागेल. भाई, विक्रांत आणि मिस्टर सरंजामे एकमेकांच्या कॉन्टॅक्टमध्ये असतात. जगासाठी जरी यशवंतराव सरंजामेंचा मुलगा हरवला असला ना, तरी मला खात्री आहे विक्रांत आणि परमेश्वरकडून त्याची चोख व्यवस्था ठेवली जात असणार आहे. मग आपण काय करायचं? तेच जे तो करतो. विष्णू बोलतोय. अरे विष्णू, कसा आहेस रे बाळा? मी बरा आहे मालक. मालक, वाड्यावरचा फोन बंद पडलाय, ते तुम्हाला सांगायचं होतं म्हणून फोन केला. नाही तर तुम्ही फोन कराल आणि काळजी करत बसाल विष्णू का फोन उचलत नाही म्हणून. तरीच मी फोन करत होतो पण कोणीच उचलत नव्हतं. बर मालक, आधीच काही कळलं का? आदिनाथ सुखरूप घरी परत आलाय. हा, तेच कळवायला तुला फोन करत होतो. चला बरं झालं. असो, वाड्याची काय खबर बात? सोपान काका कसे आहेत? त्यांचं काय सांगू मालक, त्यांनी डोकं फिरून घेतलंय. अहो फोन बंद पडलाय ना, फोन फोडायला निघाले होते. काय सांगू मालक, मला सारखं विचारतात. फोन बंद पडला म्हणजे नेमकं काय झालं ते सांग. फोन बंद पडला म्हणजे नेमकं काय झालं ते सांग. तूच काहीतरी केलं असशील. आता काय काय सांगू मालक मी त्यांना. तक्रार नोंदव, होईल सुरू. बर विष्णू, आणखीन एक महत्वाचं, वाड्यावर जर कुणी आदिनाथची चौकशी करायला आलं तर काहीही माहित नाही असं सांग. बर बर. आणि तसंच काही वाटलं तर मला फोन कर लगेच. हो 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 मालक, तसंच काय असलं तर मी लगेच फोन करीन. हं, आणि आपला फोन सुरू झाला की लगेच कळवीन पण तुम्हाला. बर मालक, तुम्ही वाड्यावर कधी येणार आहात? तुमच्याशिवाय वाडा खायला उठतो मला. येणार आहे बाळा, लवकरच येणार आहे. बर आता ठेवतो मालक. तिकडे वाड्यावर सोपान आजोबा एकटेच आहेत आणि आपला फोन पण एकटाच आहे. ठेवू मालक. ठीक आहे श्रीराम. बर. अरे देवा. काय ग प्रिया, कोणाचं चित्र आहे ते? काही नाही, ते प्रथमेशने काढलं होतं. प्रिया, सध्या प्रथमेश्वरनं काय चाललंय ग घरात? काही नाही. काही नाही, फसवू नकोस मला. सांगायचं नसेल तर सांगू नकोस. मी का तुला इथे विचारायला आलेली नाहीये मला सांग म्हणून. तुला सांगण्यासारखं काहीही घडलेलं नाहीये, कळलं? मला सांगण्यासारखं म्हणजे? हा, म्हणजे तुम्ही काय ठरवलेले आहेत का की या गोष्टी हिला सांगायच्या, या गोष्टी हिला सांगायच्या नाहीत म्हणून? हा, घरात घडलेली गोष्ट आहे, मला कळायला नको.
नाही आणि तुम्ही जर का असं ठरवलं असेल ना की हिच्यावरती बहिष्कार घालायचा तर तसं सांग ना, मला काय प्रॉब्लेम नाहीये. सुमत्या, उगाच पराचा कावळा करू नकोस. कोणी काही असं ठरवलेलं नाहीये. नाही आणि असं ठरवलेलं असलं ना तरी सुद्धा तुझ्या एवढ्या विनवण्या करून मला तुझ्याकडून काही ऐकायची इच्छा नाहीये. मी आणि शुभ्रा प्रथमेशचं स्विमिंग बघायला स्विमिंग पूल वर जाणार होतो. अगं तिला कशाला घेऊन गेलीस तू? जाऊ दे बाई, मी कशाला बोलते, तुम्हाला राग येतो अगदी एवढा. पुढे सांग, स्विमिंग पूल वरती काय झालं ते सांग. काही नाही, प्रथमेश पाण्यात उतरायला तयार नव्हता, त्याला कसली तरी भीती वाटत होती. बघ, मला वाटलंच तुम्ही तिला घेऊन गेला होतात ना म्हणून हे सगळं घडतंय. मी तुला सांगत असू मात्या, एक गोष्ट सांगायला ना मला खूप वाईट वाटतंय की शुभ्रा माझ्या बरोबर आलीच नव्हती, मी एकटीच गेले होते. हो, मला माहिती होतं या सगळ्याचं खापर तू तिच्यावर फोडणार. काही खापर विपर फोडत नाही, मला जे वाटलं ना ते मी बोलले. पण हे चित्र कोणाचं आहे डोळ्याच? माहित नाही असं म्हटल्यानंतर बरं असत, उत्तर देणं सोयीस्करपणे टाळता येतं. कसलीही उत्तर मी टाळत नाहीये कुसुमात्या. आणि तू का ग विचारतेस हे सगळं? मी विचारत नाहीये. आणि तुला विचारण्याची काही एक गरज नाहीये, घरात काही दुसरी माणसं नाही आहेत का विचारायला? मी कशाला विचारेन, मला काय करायचंय? उगाच आरडाओरडा नको ग करूस. घरात कोणी काही सांगत नाहीये कारण कुणाला काही माहितीच नाहीये. हे डोळे कुणाचे आहेत हेच शोधण्याचा आम्ही सगळेजण प्रयत्न करतो. आता आणखीन काय हवंय तुला बघू. डोळ्यासारखे डोळे, त्यात काय शोधायचे? शोधताय डोळे कोणाचे? घे हॅलो ममा, मी आधी बोलतोय. आधी कसा आहेस तू, कुठे आहेस? मामा, मी तेच सांगायला फोन केला होता की मी सुखरूप आहे. पण कुठे आहेस तू? मी पूनम काको आहे का? नाही, मला हेच विचारायचं होतं की बाळकाकाच्या इन्व्हेस्टिगेशन केस मी पोलिसांनी काय केलं आहे पुढे? काय होणार, पोलीस हातावर हात घेऊन बसलेत. मध्ये एक दोनदा इन्स्पेक्टर येऊन चौकशी करून गेले तेवढंच. पण आधी तू माझ्या प्रश्नाचं उत्तर नाही दिलंस, कुठे आहेस तू? मामा, बाबांनी फोन केला होता का तुम्हाला? कारण हो. पण आधी तू का टाळतोयस माझ्या प्रश्नाचं उत्तर द्यायचं? तू कितीही नाही म्हण, पण मला माहिती आहे तू कुठे आहेस ते. कुठे? तू आणि पूनम सुलेखाला भेटायला जायचात. मला खात्री आहे आत्ता सुद्धा तू सुलेखा बरोबरच असणार. मामा, अहो काहीतरीच काय? तुझा आवाजच सांगतोय आधी, तू का फसवतोयस मला? तू जर सुलेखाकडे असशील ना तर तू स्वतःलाच फसवतोयस. मामा, तुम्हाला कोणी सांगितलं मी सुलेखाकडे? अहो मला काय गरज आहे सुलेखाकडे असण्याची? गरज तुला नाही आधी, गरज तिला आहे. स्वतःच्या कामासाठी दुसऱ्यांना कसं वापरायचं हे तिला चांगलंच माहीत असतं. मामा, सुलेखा तुमची मुलगी आहे. हो, म्हणूनच तुला सांगते, मी तिला चांगली ओळखते. स्वतःच्या आईला सुद्धा संपवायला निघाली होती ती. मामा, पण सुलेखा असं का करेल? आणि मी काय केलं की ती मला संपवेल? म्हणजे तू तिच्याकडेच आहेस? नाही हो, खरंच मी तिच्याकडे नाही आहे. तू तिच्याकडे नसशील तरीही सांगते,
सावध रहा। आधी तिचं तुझ्याशी लग्न होणार होतं, तुझ्या एका निर्णयामुळे ते तुटलं, एवढं कारण पुरेसं नाही आहे का? आधी मला तुझी काळजी वाटते म्हणून सांगते, आता तरी सावध हो, नंतर पळायला वेळ नाही उरणार, आणि जेव्हा वेळ मिळेल तेव्हा खूप उशीर झालेला असेल। मामा, मला एक अर्जंट काम आलंय, मी तुम्हाला नंतर फोन करतो। ठेवतो मी फोन।